नमस्कार मी मनीषा आपले ओजेस रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे आज आपण बोंबील फ्राय करण्याची रेसिपी बघणार आहोत तर बोंबील कशाप्रकारे साफ केले जातात आणि बोंबील एकदम कुरकुरीत कशाप्रकारे केले जातील हे है आपण बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मी इथे एक पाव बोंबील घेतलेले आहे तो बोंबीलला मी मधोमध शिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी सर्व बोंबीलला मधोमध शिरून घेतले ते व्यवस्थित मी स्वच्छ करून घेतलेले आहे तर सर्व बोंबील मी इथे मधोमध चिरून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपण हाताला न लागता व्यवस्थित चाकूने मधोमध कापून घ्यायचं आहे त्यानंतर त्या बोंबीलचे असे दोन पार्ट होतात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी एका सुती कापडावरती हे सर्व बोंबील चांगले पसरून घेणार आहेत आणि त्याच्यावरती मी इथे वरवंटा ठेवलेला आहे तुम्ही कोणतंही आपलं जाड साहित्य कोणते असेल तर तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता तर बोंबील फ्रायसाठी या साहित्याचा वापर आपण करणार आहोत तर दहा मिनटानंतर आपण वरवंटा आणि प्लेट काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपण ओले बोंबील असे पसरून घेतले होते ते सगळं पाणी या कापडाने शोषून घेतलेलं आहे बऱ्याच वेळेस आपण बोंबील फ्राय करताना आपले ते कुरकुरीत देखील होत नाही आणि तेल देखील भरपूर शोषून घेतं तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बोंबील कुरकुरीत होण्यासाठी आणि तेल न शोषून घेण्यासाठी मी इथे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत तर मी ते एक मोठा चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमच हळदचा वापर केलेला आहे आणि मी इथे अर्धा चमच धने पावडर घेतलेले आहे त्यात मी अर्धा चमच गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि आपला एक चमच मी इथे घरगुती लाल मसाला पावडर वापरलेली आहे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत आणि एक एक करून बोंबील आपण व्यवस्थित या मिश्रणामध्ये लावून घेणार आहोत माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत असेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकर मिळेल <सवाँ> त्यानंतर मी इथे सर्व बोंबीला व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे ला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर मी इथे तवा ठेवलेला आहे त्यात मी एक पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल मस्त असं तापलं की आपण त्यात कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत आणि मी इथे दोन लसूण पाकळ्याच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर यात मी कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे त्यानंतर काळजीपूर्वक आपण एक एक बोंबील यात तेलात सोडून येणार आहोत तर बोंबील तेलात सोडल्यानंतर आपण दोन ते ती तीन मिनटानंतर बोंबील पलटून घ्यायचं आहे सारखं सारखं आपण त्याला उलट पलट नाही करायचं आहे अशाने देखील तुटतात आणि तेल देखील जास्त शोषून घेतं त्याच्यामुळे मी दोन तीन ते दोन तीन मिनटानंतर बोंबील पलटले आहे तर साधारण एक बाजू फ्राय झाले की आपण दुसरी बाजू फ्राय करण्यासाठी पलटणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर आपण उलटपलट करायचं आहे त्याप्रकारे आपण उरलेले बोंबील देखील फ्राय करून घेणार आहोत तुम्ही देखील याच पद्धतीचा वापर करून बोंबीलची रेसिपी ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला बोंबील फ्रायची रेसिपी कशी वाटली तर आपले जे फ्राय झालेले आहेत ते आपण असं तव्यावरती बाजूला सरकून घ्यायचे आहेत जेणेकरून ते अजून चांगले कुरकुरीत होतील